close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And सुनने में आया कि इधर शरद पवार सर आने वाले हैं. अफवाह है क्या? सच में आने वाले है क्या? अफवाह है, पता नहीं. अभी तक देखते हैं, आएंगे तो वीडियो में दिखाऊंगा जरूर. सो ही चलो अभी देखेंगे शरद पवार सर को सामने से कैसे दिखते हैं क्या नहीं, और उनका भाषण भी दिखाऊंगा. सो वही चलो. सो गाइस फाइनली आ चुके हैं शरद पवार सर, तो अभी इनको देखते हैं. सो वही चलो. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. सहकार महर्षी लोकनेते महानगरपालिका त्यांच्या शुभ हस्ते पुष्पवर्ष देऊन त्यांचा एकोणीसचा सन्मान या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं धन्यवाद. वैभव साबळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्मान ज्येष्ठ पत्रकार खास मुंबई मोड या ठिकाणी उपस्थित असलेले मधुकर भावे साहेब यांचेही स्वागत आणि सत्कार उपायुक्त पंडित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. साक्षीने त्याचप्रमाणे एक नवीन भर पडले असं म्हणायला काही हरकत नाही. संचालक होते आणि त्यावेळा बापू लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. लोकनेता झाले बापूने बापूची कामगिरी जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्र उभा राहिलेला नाही. यशवंतराव चव्हाणांची दूरदृष्टी साहेब मी एकच मिनिट घेतो. एक्सेटचा महाबळेश्वरचं शिबिर माझ्या डोळ्यासमोर आहे. मी त्याचं जास्ती द्यावे कार्यकर्ता तयार व्हायला 10 वर्ष लागतात होती. त्यातून बापूसांची माणसं पाहता आली, दादांसारखी माणसं. यशवंतराव ज्या पद्धतीनं आपण घडवला गेला 50 वर्षाच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्र ज्या पद्धतीने घडवलेला आहे, चुकीच्या पद्धतीने चाललेला महाराष्ट्र सर्वांनी जोरदार त्यांच्या कौतुकाने सलाम करायचा. सन्माननीय उपायुक्त राहुल रोकडे साहेब यांचाही सत्कार पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. शहर अभियंता सन्माननीय पृथ्वीराज संपन्न होतो आहे. परमेश्वर हरकुंडे साहेब नगर अभियंते प्रमोद चौगुले यांच्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रम पुतळ्याच्या उद्घाटन ज्याच्या हस्ते होतंय ते आपल्या सर्वांचे आणि देशाचे आदरणीय नेते आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रातील एक ख्यातनाम नामवंत आणि सगळ्यात मोठा अनुभव पाटीलच्या मनात एखादी व्यक्ती इतका घर करून राहू शकते ते महाराष्ट्रात फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळत असते. या सांगली जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्यांचं नाव घेतात लोक. तर पवारसाहेबांनी महाराष्ट्रात मला काम करायची संधी दिल्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, मंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात तर महाराष्ट्रात 99 दरम्यान जवळपास या ठिकाणी अतिशय योग्य ठिकाणी त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला. सर्व पक्षीय मान्यवर जे महापालिकेत कार्यरत होते त्यांचे आभार मानेन. कापडणीस साहेबांचे आभार मानले पाहिजे. कापडणीसांना मी यायला सांगितलेलं. कापडणीस असताना आयुक्त या कामाची सुरुवात झाली आणि आमच्या पवार साहेबांनी
हे काम उभा राहून पूर्ण करून दिलं ते पवार साहेबांचं देखील आयुक्त पवार साहेबांचं देखील मानवी समुदायाच्या अत्यंत भरसावर अशी काही माणसं जन्माला येत असतात की जी आपल्या कर्तृत्व जन माणसामध्ये अढळस्थळ निर्माण करतात असंच व्यक्तिमत्व सन्मानीय सब्सक्राइब करो और अचानक मालूम होता है कि शरद पवार सर आने वाले, किसी को पता नहीं था आने वाले, तो इसीलिए मैं थोड़ा ही ब्लॉक किया हूँ। सो वही तो चैनल को सब्सक्राइब करो, नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक के साथ, तब तक के लिए बाय बाय।